3 किलोमीटर बाकी है आणि आतापर्यंत ऑनेस्ट ओपिनियन मला बोलता येत नाहीये। आतापर्यंत ऑनेस्ट ओपिनियन आमचा की फाटली आहे आमची। भाई ट्रेक ची ना ही मजा है कि डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नहीं है, जर्नी इम्पॉर्टंट है। आणि जर्नी भाई खूप चैलेंजिंग है। गुड मॉर्निंग मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतं ना कोणतं स्वप्न असतं की मला ह्या ठिकाणी जायचंय। तसंच आमचंही स्वप्न होतं की आयुष्यात आलोय जन्माला तर एकदा तरी केदारनाथला जावं। ते स्वप्न आता आमचं पूर्ण होताना दिसतंय। तर आज आम्ही केदारनाथसाठी निघतोय। काल आम्ही रात्री तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रामपूरला राहिलेलो, एका हॉटेलमध्ये स्टे केलेला। त्या हॉटेलची काय डिटेल असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। त्याचप्रमाणे आता आम्ही इथून निघालो सोनप्रयागला। सोनप्रयागवरून आम्हाला ट्रॅक्स मिळणार आहे आणि ट्रॅक्सने आम्ही पुढे गौरीकुंडला जाणार आणि गौरीकुंडवरून आमचा ट्रॅकची पूर्ण जर्नी केदारनाथसाठी चालू होणार आहे। ओके चला तर आपण जाऊया, आपल्या केदारनाथच्या जर्नीची सुरुवात करूया। चला मित्रांनो, गंगोत्रीवरून केदारनाथला कसं जायचं हे तर तुम्हाला आम्ही सांगितलं, पण तुम्हाला जर फक्त केदारनाथ करायचं असेल तर तिथे कसं पोहोचणार? अरे डोंट वरी, टेन्शन काय, आम्ही आहोत ना। तर तुमच्याकडे पहिला ऑप्शन आहे ट्रेन। ट्रेनमध्ये तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, हरिद्वार, देहरादून आणि ऋषिकेश। जर तुम्हाला बाय रोड प्रवास हा कमी करायचा असेल तर तुम्ही ऋषिकेशला उतरू शकता, पण प्रत्येक ट्रेन ही ऋषिकेशला थांबत नाही। तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हरिद्वारलाच उतरा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा बाय रोड प्रवास सुरू करू शकता। आणि तुम्ही जर फ्लाईटने येणार असाल तर तुम्ही देहरादून एअरपोर्टला उतरू शकता, और अदरवाईज तुम्ही दिल्लीला या आणि दिल्लीवरून देहरादूनसाठी फ्लाईट पकडू शकता। आणि जसं मी म्हटलं, या पुढचा प्रवास तुम्हाला हा बाय रोडच करायचा आहे। आणि त्यानंतर आपलं सोमप्रयागसाठी निघायचं आहे। त्यासाठी तुम्हाला प्रत्येक बस स्टँडवरून म्हणजेच हरिद्वार, देहरादून आणि ऋषिकेशवरून तुम्हाला बसेस अवेलेबल मिळतील। हरिद्वार टू सोमप्रयागचं अंतर आहे 230 किलोमीटर, देहरादून टू सोमप्रयागचं अंतर आहे 250 किलोमीटर आणि ऋषिकेश टू सोमप्रयागचं अंतर आहे 210 किलोमीटर। सर्वात कमी डिस्टन्स हे ऋषिकेश टू सोमप्रयाग आहे आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की तुम्हाला जर बायरोड प्रवास कमी करायचा असेल तर तुम्ही ऋषिकेशवरून घेऊ शकता। दोन प्रकारच्या बसेस तुम्हाला इथे उत्तराखंडमध्ये मिळतील, एक गव्हर्नमेंट बसेस आहेत आणि प्रायव्हेट बसेस आहेत। ही गव्हर्नमेंट बसची तिकीट ही प्राईस साधारण 310 ते 350 रुपये आहे आणि प्रायव्हेट बसची प्राईस आहे 500 ते 700 रुपये। तुम्हाला सकाळी 5 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत सोमप्रयागसाठी बसेस अवेलेबल मिळतील। त्यानंतर थोडंसं डिफिकल्ट होतं, त्यामुळे बेटर असेल की तुम्ही सकाळी लवकर उठून हा प्रवास चालू करा। जर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल किंवा टेम्पो ट्रॅव्हल करायचे असेल तर तुम्ही हरिद्वार स्टेशनच्या बाहेर खूप ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, तिथे तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी बुक करू शकता। याचं पर डे भाडं असेल 5 ते 6 हजार आणि ते जर तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यात येणार असाल तर तेच भाडं असतं 8 ते 9 हजार। तुमची ही जर्नी 8 ते 9 तासाची असेल, पण जसं मी आधीही म्हटलं की रस्ते जितके स्केरी आहेत तितके सुंदरसुद्धा आहेत, तर तुमची ही जर्नी नक्की मेमोरेबल होईल। मित्रांनो, आता आपण सगळेजण पोहोचलोय सोनप्रयागला। इथून आपण पुढे जाणार गौरीकुंडला आणि तिथून आपला ट्रेक सुरू होणार। तिथे तर तुम्हाला पाठी दिसत असेल ट्रॅक्स, टेम्पो ट्रॅव्हलर्स उभे आहेत, त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे। त्याचे अप्रॉक्स 50 ते 100 रुपये एवढी कॉस्ट आहे। तर आता आम्ही त्याच्याच लाईनीत जातो, चल आपण बघूया कसं येतं। मित्रांनो, तुमची कोणतीही प्रायव्हेट व्हेकल सोमप्रयागच्या पुढे जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला तुमची गाडी इथेच पार्क करावी लागेल। त्याचं पर डे भाडं आहे 50 रुपये। तुम्ही जर चालत ट्रेक करणार असाल तर तुम्हाला ही अशी काठी मिळते, ती काठी तुम्ही इथे अशी विकत मिळते, तुम्ही घेऊ शकता। ॲटलिस्ट तुमचा आधार बनेल, कधी दमलात तर ॲटलिस्ट असे राहाल। ओके, आणि अजून तुम्ही जेव्हा कधी इथे याल, जॅकेट तर सगळे आणतात, चांगलं भारीच आणतात, पण त्याच्या आतमध्ये थर्मल घ्यायला विसरू नका। थर्मलचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे। थर्मल आतमध्ये खूप गरमी देतं आणि थर्मल नक्की घेऊन या, नाही तर हालत खराब होईल। मित्रांनो, तुम्ही एका दिवसात ही जर्नी कम्प्लीट करू शकत नाही, त्यामुळे बेटर असेल तुम्ही सोमप्रयागला स्टे करा आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग म्हणजे 3 ते 4 वाजता, खूप थंडी वाजणार आहे पण तुम्हाला उठायचं आहे आणि केदारनाथची जर्नी सुरू करायची आहे। तुम्ही जर विंटर सीझनमध्ये येणार असाल तर हॉटेलची प्राईस असेल 800 ते 1000 पर रूम, आणि हे जर तुम्ही एप्रिल आणि मेमध्ये येणार असाल त्याच रूमची प्राईस असेल 3 ते 4 हजार। आय नो खूप जास्त आहे ना, पण डोंट वरी, आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत।
डॉर्मेटरी बुक करू शकता, त्याची प्राईस असेल 300 ते 350 पर पर्सन, तुम्ही इथेही स्टे करू शकता. ते हॉलसुद्धा आहे जिथे खूप लोक एकत्र राहतात, तुम्हाला उशी आणि चादर दिली जाते आणि त्याचं पर डे भाडं फक्त 100 रुपये आहे. सो तुम्ही तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने स्टे करू शकता. इथे क्लॉक रूमसुद्धा आहेत, तुम्ही आपलं जे सामान आहे त्या क्लॉक रूममध्ये ठेवू शकता, त्याची की तुम्हाला दिली जाईल. याचं पर डे भाडं हे 50 रुपये आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कमीत कमी सामान घ्या आणि वर चढा. सांगायची गोष्ट म्हणजे हा आमच्या ग्रुपमधला मेंबर प्रमोद पांडे, म्हणजे सांगायचं इम्पॉर्टंट एवढंच की तो आता एवढी थंडी आहे इथे, लोक अक्षरशः पूर्ण पॅक होऊन जात आहेत, पण तो आज विदाऊट चप्पल वरती पूर्ण ट्रॅक करणार आहे. तर बघूया आता आणि त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि वरती आपण भेटू पुन्हा एकदा. त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल? काय नाही म्हणायचं, हर हर महादेव. तुम्ही गौरीकुंडला उतरून इथे चाय नाश्ताही करू शकता, फक्त जास्त नका खाऊ, वर चढायचं आहे आपल्याला. गौरीकुंडवरून तुमच्या ऍक्च्युअल ट्रेकची सुरुवात होते. ही टोटल ट्रेक आहे 16 किलोमीटरची असं बोलतात, कारण का ऍक्च्युअल ट्रेक आहे 21 किलोमीटरची आणि आमच्यासारखे लोक जर चालणार असतील तर ती 25 किलोमीटरची अशी होणार आहे. त्यामुळे तुम्ही ही जर्नी कम्प्लीट करायला 8 ते 10 तास लागतात, पण जर तुम्हाला चालायचं नसेल तर राख्या सांग यार. तुम्हाला ट्रेक चालू करताना बरेच ऑप्शन आहेत, पण इथून बाबा आपल्याला घोडे मिळत आहेत. घोड्यांचे तुम्हाला 3000 रुपये तर आम्हाला सांगितलेत, पण हे जे रेट फ्लक्च्युएट होत असतात आणि वरतून यायचे खाली येण्यासाठी 1500 रुपये. ओके, तर चला तर बघूया आता आपल्याला घोडा मिळतो आहे की कसं काय, की चालत जायचं आहे आता ठरव. चला तर. आणि जर तुम्हाला खेचर करायचं नसेल तर तुम्ही पिट्टूही करू शकता, त्याची प्राईस ही तुमच्या वजनावर डिपेंड आहे. जर तुम्ही 50 किलोचे असाल तर प्राईस असेल 5000 रुपये, जर तुम्ही 60 ते 70 किलोमध्ये असाल तर त्याची प्राईस असेल 8000, आणि जर तुम्ही 70 किलोच्या वर असाल तर प्राईस असेल 10000 ते 15000च्या मध्ये. म्हणून बोललो रे, कमी खायचं आणि स्लिम ट्रिम राहायचं, पैसे वाचतात. बट जोक सपाट, तुमच्या या जर्नीचा टाइम असेल 5 ते 6 तास. मित्रांनो, तुम्ही जेव्हा इथे येऊन जेव्हा इन्क्वायरी कराल घोड्याचे किती पैसे वगैरे, तेव्हा इथे काही घोडेवाले काही रेट सांगतात, म्हणजे 3000 3500 काही काही जणांनी 4000 सुद्धा सांगतात. पण त्यावेळी तुम्हाला इथे जर कोणी, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की खूप रेट सांगतंय किंवा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम दिला तरी तुम्ही इथे इथल्या लोकल जे पोलीसवाले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तिथे नेहमी मदतीला तिथेच उभे असतात. तुम्हाला जरी कोणी रेट जास्त सांगितलं तरी त्याची कंप्लेंट तुम्ही करू शकता आणि ते तुम्हाला नक्की हेल्प करतील. आता आम्हाला एक छोटासा अनुभव आला, त्याच्यावरून तुम्हाला सांगतो. बिकॉज आम्ही खाली जेव्हा उतरतोय काही आम्हाला 3000 सांगितलं, थोडा वर आलो ते बोला तर 2500 हे लोक रेट्स काही लावतो त्यांच्या हिशोबाने. तर थोडं इन्क्वायरी करा आल्यावरती आणि तसा हिशोबाने निघा.
जेव्हा ट्रेक करत असताना तुम्हाला जागोजागी वॉशरूम दिसतील, पण ऑनेस्ट ओपिनियन असं आहे की त्याची खूप वाईट अवस्था आहे, पण तुमच्याकडे पर्याय सुद्धा नाही आहे. मित्रांनो, मी ॲक्च्युली खालून आता आम्ही वरती आलो आहे, अराऊंड 11 ते 12 किलोमीटर आलो आहे. विशाल आणि राकेश आले होते घोड्याने, मी चालत आलो. आणि पहिली खाली जो पॉईंट आहे जिथून आपण सुरुवात करतो ट्रेकला, तिकडे थंडी खूप होती, पण जसं जसं आम्ही चालायला लागलो ना, बॉडी गरम झाली आणि थंडी अजिबात लागत नव्हती. त्यामुळे मी ग्लोव्ज वगैरे सगळं काढून ठेवलं होतं, टोपी आणि, पण नंतर हळूहळू जसं तुम्ही वरती येतोय ना, हातपाय कापायला लागले अक्षरशः, थंडी वाजते आणि दमखम खूप लागते. आणि आता आम्हाला पर्याय नाही घातल्याशिवाय, ऑक्सिजन लेवल पण कमी होतोय हळूहळू वर चढतो जसं. आणि आता अजून 5 किलोमीटर आहे, तर आमचा टार्गेट आहे की अजून 1 तासामध्ये ते 1 तासात कम्प्लीट करायचं आहे. 1 तासात कम्प्लीट करायचं आहे. मित्रांनो, थंडी किती आहे तुम्ही विचार करू शकता की बोलतो म्हणतो तू वाफा येत आहे. मी घोड्यावरून येत होतो, 7-8 किलोमीटर घोड्याने आलो मी, पण अशी ट्रेक करायची जी मजा आहे ती घोड्यावर नाही अजिबात. आणि हा तुमचा खूप इम्पॉर्टंट साथी आहे ट्रेक करताना, कारण बऱ्यापैकी तुमचं वजन हे काठीवर झेललं जातं, तर तुमच्या पायाला त्रास होत नाही. बेटर तुम्ही वर ट्रेक करणार असाल तर हे इम्पॉर्टंट आहे घेऊन चाललाच. ऑलमोस्ट 6 किलोमीटर आहे, बघ्या सोडूया वरती. इथे जागोजागी चाय नाश्त्यासाठी तुम्हाला स्टॉल्स अवेलेबल आहेत. इथे तुम्हाला मॅगी आणि पराठे जास्त मिळतील, कारण जास्त ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत. तुम्ही प्राईस बघू शकता. तीन किलोमीटर बाकी आहे आणि आतापर्यंत ऑनेस्ट ओपिनियन मला बोलता येत नाही आहे. आतापर्यंत ऑनेस्ट ओपिनियन आमचं आहे की फाटली आहे आमची, कारण 2 डिग्री चालू आहे, पाय जाम झालेत, चढता येत नाही अजिबात. वरी ब्रेक घेऊन चढतो आहे, तो आता मॅगी बी खाल्ली आम्ही लोकांनी, थोडून चढतो आहे. इट्स रिली फ्रीझिंग, ऑक्सिजन लेवल कमी आहे. आता 2 वाजले दुपारचे, दुपारचे 2 वाजले आणि वातावरण तुम्ही बघू शकता काय खतरनाक आहे. चला, जसं जसं बघत जातोय ट्रेक खूप डिफिकल्ट होत चाललंय. 3 किलोमीटर भेटूया, परत भेटू. चला चला आता मित्रांनो, आम्ही फोरकास्ट केलं होतं की बर्फ पडणार आहे आणि स्नोफॉल थोडा थोडा चालू झाला आहे. आणि भाई ट्रेकची ना ही मजा आहे की डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नाही आहे, जर्नी इम्पॉर्टंट आहे. आणि जर्नी भाई खूप चॅलेंजिंग आहे पण करायची आहे. आणि थोडा स्नोफॉल चालू आला आहे, ओके तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. तुम्ही थोडा थोडा पडतो, जास्त नाही पडत आहे, चालू आलं आहे, ती एक चांगली गोष्ट झाली आहे. चला बघूया पुढे पुढे. चला तुम्ही जर खेचर, पठ्ठू किंवा
हेलिकॉप्टरने येणार असाल वरती तर तुमची जर्नी हे मंदिरापासून 1 किलोमीटर आधी बेस कॅम्पला संपते. त्यानंतर तुम्हाला 1 किलोमीटर मंदिरापर्यंत चालतच जायचं आहे. मग समजा तुम्हाला जर रात्री यायला लेट झाला तर मंदिर हे रात्री 9 वाजता बंद होतं, त्यामुळे बेटर असेल तुम्ही इथे स्टे करा आणि अर्ली मॉर्निंग दर्शन घेऊ शकता. इथे स्टेसाठी खूप खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बेस कॅम्पला GMVN म्हणजेच गरवाल मंडलचे गेस्ट हाऊसेस अवेलेबल आहेत आणि त्यातही तुम्हाला 3 ऑप्शन्स मिळतात. पहिला ऑप्शन आहे टेंट, याची प्राईस असेल 300 रुपये पर पर्सन. दुसरा ऑप्शन आहे हट, जिथे तुम्हाला कंबाईन बेड्स मिळतील 750 रुपये पर पर्सनने आणि त्या हटमध्ये टोटल 10 बेड्स तुम्हाला अवेलेबल मिळतील. तिसरा ऑप्शन आहे हट हाऊस, म्हणजे आपल्या घरासारखंच, जिथे तुम्हाला 6 बेड मिळतील आणि त्याचं पर पर्सन भाडं असेल 1000 रुपये. तुम्ही या रूमची ऑनलाईन बुकिंगही करू शकता गरवाल मंडळांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. फायनली आम्ही पोचलो आहे वरती. इथे आता एक 1.5 किलोमीटरपर्यंत मंदिर आहे. इथे खूप सारे टेंट लागले, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी रूम शोधतो आहे. या टेंटमध्ये तुम्हाला 300 पर पर्सन मिळत आहेत. 20 स्लीपिंग बॅग आहेत. आतमध्ये थोडी जगमध्ये चादरही दिली जाते. तर आम्ही ट्राय केलं, थंडी नाही जातामध्ये तुमची. बिकॉज तुम्ही मात तोडून बघा, खूप वाट लागले. बिकॉज ही थंडी आपण नाही सहन करू शकत आहे, वस्त आहे. त्यामुळे आम्ही इथे नाही थांबवतो. आता आम्ही विचार करतो रूम बघायला गेले आहेत. मग आता रूम शोधतो आहे आम्ही. पण तुमचं ट्रेक करताय ना, 10-12 किलोमीटरनंतर तुमचं ट्रेक वस्त होतं. बिकॉज ऑक्सिजन लेवल तुम्ही बघत की ऑक्सिजन लेवल तुमचा खूप कमी होतो आहे. मी हफतो आहे बिकॉज ऑक्सिजन नाही आहे वरती. त्यामुळे ट्रेक कराल थोडं प्रिपेअर होऊन या. मुंड्या मोठे तर सांगत असतो, जर तुम्ही ट्रेक करताना घोडा यूज करत असाल, म्हणजे घोड्यावरून तुम्ही जर येणार असाल, तर तुम्ही स्वतःच्या रिक्सवर या. कारण इकडे जे घोड्याचे मालक असतात ना, त्यांना ही ट्रेक ना खूप लवकर संपवायची असते आणि परत खाली जायचं असतं. त्याच्यामुळे ते घोडे पळवतात आणि पळवण्याच्या नादामध्ये त्या घोड्यांचा पाय सरकतो. आपल्याला पडायची शक्यता आहे आणि शक्य आमच्यामध्ये 3-4 ग्रुपमध्येच 3-4 लोक पडलेले आहेत. खूप लोक पडली आहेत आणि आमच्या समोर आता आम्ही दोघं वरती येताना एक बाई पण पडली होती, तिला आम्ही उचललं, थोडं हेल्प केलं. तर आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही इकडे येताना तर यार लहान पोरांना घेऊन येऊ नका. म्हणजे वर्षाच्या खाली असलेली लहान मुलं आम्ही इथे बघितलेली आहेत. ती बाई ती खाली उतरत होती आता आणि तिचा बाबू तिच्या असं समोर तिने घेऊन बसली होती. इथे ऑक्सिजन कमी आहे आणि लहान बाळाला एवढी थंडी सहन होऊ शकत नाही. तर मी विनंती करतो, जर तुम्ही कधीही प्लॅन करणार असाल तर तुमच्या बाळाला घेऊन येऊ नका प्लीज. कारण लहान बाळामध्ये ऑक्सिजन लेवल एवढं सहन करायची क्षमता नाही आहे. तर रिक्वेस्ट आहे माझी, आणि घोडा प्लॅन करू नका. जर तुम्ही इकडे यायचा प्लॅन करा असाल तर स्वतःला प्रिपेअर करा, 1-1.5 महिना द्या ट्रेकिंगसाठी, थोडं जॉगिंग वगैरे करा, सायकलिंग करा आणि तयार होऊन या. घोड्याचा घोडा यूज करूच नका, खूप रिस्की आहे. ठीक आहे, आता आपण बघू. आता हा रूम फायनल होतं, दुसरा रूम फायनल होतं, तुम्हाला दाखवूच. ठीक आहे, भेट जोडूयात. तुम्हाला जर हेलिकॉप्टरने यायचं असेल तर तुम्हाला फाटाला उतरावं लागेल. फाटा हे सोमप्रायाच्या 15 किलोमीटर आधी आहे. तुमच्या सिंगल ट्रिपची कॉस्ट असेल 3.5-4 हजार आणि रिटर्न ट्रिपची कॉस्ट असेल 6000-7 हजार. आय नो एक्सपेन्सिव्ह आहे, पण तुमची ही जर्नी 10 मिनिटात कम्प्लीट होते. जर तुम्ही रिटर्न ट्रिप घेतली असेल तर तुम्हाला केदारनाथ मंदिराच्या दर्शनासाठी 3 तास दिले जातात. त्यानंतर तुम्हाला रिटर्न खाली जायचं आहे, त्यामुळे तुम्हाला केदारनाथच्या हेलिपॅडजवळ यावं लागेल. तुम्ही ऑफलाईनही तिकीट बुक करू शकता, पण बेटर असेल तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करा. तुम्ही या वेबसाईटवरून हेलिकॉप्टर बुक करू शकता आणि याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. इथे जागोजागी फर्स्ट एड सेंटर्स अवेलेबल आहेत. मंदिराजवळ चॅरिटेबल हॉस्पिटलसुद्धा आहे. जर तुम्हाला काही श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा अजून काही त्रास होत असेल तर तुम्हाला इथे फ्रीमध्ये ट्रीटमेंट दिली जाते आणि तुम्हाला मेडिसिनसुद्धा दिले जातात. तुम्हाला फक्त काही डिटेल्स त्यांना प्रोव्हाइड करावे लागतात. सूक्ष्म आकाश से अनंत है तुम्हारी पूरी सृष्टि का द्वार.
मित्रांनो, आता आम्ही केदारनाथ मंदिरासमोर पोहोचलोय आणि जसं म्हणतात ना, इच्छा शक्ती असली की काही अशक्य नसतं. आमची पण इच्छा होती आम्हाला आज संध्याकाळची केदारनाथ बाबाची आरती मिळावी आणि त्याचप्रमाणे स्नोफॉल पण हवा होता. दोन्ही गोष्टी मनापासून केदारनाथ बाबांच्या इच्छेने पूर्ण झालेत आणि आता काय सांगू, एवढा खुश आहे ना. आयुष्यात एकदा तरी वरती यायचं होतं मंदिरापर्यंत, आज आलो. फायनली आता समोर मंदिराची आरती चालू आहे, तुम्ही पण त्याचं दर्शन घेऊ शकता. म्हणून आता तुम्हाला हा शॉट दाखवतो. उद्या पण पुन्हा दिवस, आता संध्याकाळचे 7 वाजलेत, तुम्हाला संध्याकाळी उद्या सकाळपासून पूर्ण सगळे शॉट, पुन्हा ड्रोनपासून सगळे शॉट नक्की दाखवू.